शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाच्या वेबसाईटवर या योजनांची माहिती दिलेली आहे. त्यामध्ये शिक्षणासंबंधी प्री मॅट्रिक पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप्स आहेत. गरीब विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप त्यांच्या पैशामुळे त्यांचं शिक्षण अडून राहू नये, त्यामध्ये ते शिक्षण घेता यावं यासाठी योजना आहेत. परंतु शाळांचा विकास कसा करता येईल, ती मॉडर्नायझेशन मदरसा मॉडर्नायझेशन योजना आहेत. मदरसामध्ये जे शिक्षण दिलं जातं ते मॉडर्न कसं होईल आणि त्यामधून जे एज्युकेशनच्या माध्यमातून त्यांचा विकास कसा होईल आणि त्या मदरशामध्ये पुस्तकं आहेत, कॉम्प्युटर आहे आणि इतर खोल्यांची दुरुस्ती वगैरे यासाठी सुद्धा निधी दिला जातो. केंद्र शासनाकडून सुद्धा मौलाना आझाद एज्युकेशन फाउंडेशन या संस्थेकडून सुद्धा एक भरीव निधी शाळा उभारण्यासाठी वगैरे दिला जातो. त्यानंतर अल्पसंख्याक आयोगाकडून दोन योजना राबवली जाते. एक म्हणजे मराठी भाषा फाउंडेशन, 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांचं उर्दू माध्यमाचं किंवा अल्पसंख्याकांचं मराठी व्यवस्थित नसतं, पक्कं नसतं, ते त्यांचं पक्कं कसं होईल आणि त्या माध्यमातून ते त्यांच्या मराठी चांगलं झालं तर ते शासकीय नोकरीमध्ये वगैरे कसे पुढे येतील आणि समाजातील शासकीय कार्यालयामध्ये पत्रव्यवहार वगैरे करणं यासाठी उपयोग होईल, यासाठी 8वी ते 10वी या वर्गावर मराठी शिकवण्यासाठी एक्स्ट्रा तास घेऊन जे शिकवतात त्यासाठी महिना आता 5000 रुपये शासनाकडून दिले जातात, म्हणजे आयोगातर्फे ते वाटप केलं जातं. दुसरी योजना जी पोलीस प्रशिक्षण संस्था आहे, पोलीस प्रशिक्षणासाठी अल्पसंख्याक समाजातील जे मुलं आहेत, युवक आहेत, ते 12वी पास आणि हाईट वेट वगैरे या ज्या बसतात पात्र ठरतात त्यांना 2 महिने प्रशिक्षण दिलं जातं. त्याला महिना 1500 म्हणजे 2 महिन्याचे मिळून 3000 त्याला स्टाइपेंड दिलं जातं, विद्यावेतन आणि युनिफॉर्म वगैरे असं शिक्षण प्रशिक्षण देऊन प्रत्येक मुला पाठीमागे 5000 गव्हर्नमेंट शासन खर्च करतं. तर त्याचा सुद्धा लाभ उठवला पाहिजे आणि जास्तीत जास्त शासकीय सेवेमध्ये पोलीसमध्ये हे अल्पसंख्याक युवक कसे पुढे येतील याचा आपण सर्वांनी विचार केला.